श्री गुरुचरित्र कथामृत सार अध्याय 18 अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। नामधारक सिद्ध मुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो गुरु, तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात। श्री गुरुचरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत, परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे, म्हणून मला आणखी सांगा। नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्ध मुनींना आनंद झाला। ते म्हणाले, नामधारका, तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे। आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवते आहे। मी तुला भिल्लवडी स्थान महात्म्य सांगितले आहे, आता पुढचे चरित्र एकाग्र चित्तेने ऐक। भिल्लवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले। त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात। तेथून पुढे ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले। तेथे भक्तजनावर अनुग्रह करण्यासाठी 12 वर्षे वास्तव्य केले। ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशी प्रयाग समान आहे। शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात 5 नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे। या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो। या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे। तेथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो। प्रयागात माघ स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या 60 पट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते। येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते। येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे 64 योगिनी नित्य स्नान करतात। येथील संगमात अगणित तीर्थे आहेत। त्यात शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटितीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत। या तीर्थात स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो, अगणित पुण्याची प्राप्ती होते। याच कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु नरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले। त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले। त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक। याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव आहे। श्री गुरु नरसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत। अमरापुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता। त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपरायण, श्रेष्ठ पतिव्रता होती। हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे। जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे। कधी भिक्षा न मिळाल्यास तो त्यांच्या अंगणात असलेल्या घेवड्याच्या वेलाचे शेंगा रांधून भोजन करीत असे। आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथींची पूजा नेहमीच करीत असे। त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीच पाठवित नसे। कोरडे भिक्षान्न, अतिथी सेवा व ईश्वराचे भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता। एकदा काय झाले, श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले। त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले, त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले। परमेश्वर भावभक्तीचा भुकेला असतो,
त्याला भावभक्तीने पत्र, पुष्प, फळ यातले काहीही अर्पण केले असता तो आनंदाने स्वीकारतो। त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्री गुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला। संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याची वेल तोडून टाकली। श्री गुरुंनी घेवड्याची वेल उपटून टाकलेली पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले। ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली। ती म्हणाली, अहो काय आमचे दुर्दैव, त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले, असे म्हणून श्री गुरूंना दोष देऊ लागली। त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही। तो तिला रागवून म्हणाला, तू श्री गुरूंना वाईट बोलू नकोस, सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे, सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते। त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली व मग 84 लक्ष सृष्टी निर्माण केली। आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते, जे पेरावे तेच उगवते, त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही। त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव। श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता, आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुऱ्हाड घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला। ही तर त्या श्री गुरूंची कृपा, श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले, त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला। ते सामान्य मनुष्य नाहीत, यती वेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत, त्यांनी आमचे दैन्य दारिद्र नाहीसे केले, असे म्हणून त्यांनी श्री गुरूंचा जय जयकार केला। मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला। दोघांनी श्री गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली। त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री गुरूंना सांगितला। श्री गुरु त्यांना म्हणाले, जे घडले ते कुणालाही सांगू नकोस, जर कुठे बोलला तर आलेली लक्ष्मी दिघून जाईल, तुम्हाला सर्व सुखे लाभतील, तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील, तुमचे इहपर कल्याण होईल। श्री गुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला। ही कथा सांगून सिद्ध योगी दामधारकाला म्हणाले, श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे, त्यांची भक्तिभावाने पूजा करावी, त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल। अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नावाचा अध्याय 18 समाप्त। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।